नवनवीन स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीज साठी वेज व्हरायटी चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरही क्लिक करा। नमस्कार, वेज व्हरायटीज मध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आज आहे रविवार। जर का तुम्हाला तुमच्या कुटुंबियांसाठी काही स्पेशल डिश करायची वाटत असेल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक स्पेशल डिश, ती म्हणजे कटलेटची रेसिपी। आता मी याला स्पेशल का म्हणतीये, कारण आज आपण बघणार आहोत पौष्टिक मुगाची कटलेट्स कशी करायची ते। त्यासाठी इथे आपण बटाटे उकडवून घेतलेले आहेत, त्यात मिक्सरला फिरवून घेतलेले स्वीट कॉर्न घालून घेतलेले आहेत, थोडेसे अख्खे स्वीट कॉर्नही आपण घालून घेणार आहोत, ते छान असे मस्त दाताखाली येतात। आणि आता आपला मेन इन्ग्रेडियंट, तो म्हणजे मोड आलेले मूग। हे मूग आपण कुकरला 1 ते 2 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहोत। शिजवताना त्यात किंचितच आपण मीठ घालून घेणार आहोत। आता हे सगळं मिश्रण छानपैकी आपण एकजीव करून घेऊया। आता त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया। आणि कांदा लसूण मसाला घालूया। जर का तुम्हाला कांदा लसूण मसाला वापरायचा नसेल तर त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही आलं लसूण मिरची पेस्टही घालू शकता। परत एकदा हे सगळं मिश्रण छानपैकी एकजीव करून घेऊया। आणि त्यात आता आपण बाइंडिंगसाठी तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत। या तांदळाच्या पिठाला ऑप्शन म्हणून तुम्ही कॉर्नफ्लोअरचा वापर करू शकता किंवा ब्रेड क्रम्सचा वापर करू शकता किंवा आपले जे जिरा बटर असतात तेही मिक्सरला फिरवून तुम्ही त्याचाही वापर करू शकता। आता छानपैकी त्यावर हिरवीगार कोथिंबीर घालून घेऊया आणि परत एकदा मिश्रण छानपैकी एकजीव करून घेऊया। आता आपण कटलेटच्या साच्यामध्ये बारीक रवा घालून घेऊया आणि त्यावर आपण हे तयार केलेलं मिश्रण घालून कटलेट्स तयार करून घेऊया। परत त्यावर वरनं बारीक रवा लावून घेऊया। हे बघा, मस्तपैकी असा आपला हा कटलेटचा आकार तयार झालेला आहे। अशाच प्रकारे आपण पुढची 5-6 कटलेट्स बनवून घेऊया। आता मी इथे पॅन तापत ठेवलेला आहे, त्यात थोडंसं तेल घालून घेऊया आणि कटलेट्स दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शॅलो फ्राय करून घेऊया। तुम्हाला जर आणखीन क्रिस्पी हवी असतील तर तुम्ही डीप फ्रायही करू शकता। आता झाकण ठेवून आपण वाफ काढून घेऊया। एका साईडनी कटलेट्स शिजवून घेऊयात। साधारण 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढून कटलेट्स परतून घेऊया, दुसऱ्या साईडला उलटवून घेऊया आणि दुसऱ्या साईडनी छान पैकी भाजून घेऊया। इथे सुंदर रंग आलेला आहे, असा दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण ती कटलेट्स दोन्ही साईडनी भाजून घेणार आहोत। आता परफेक्ट अशी ही आपली पौष्टिक मुगाची कटलेट्स तयार झालेली आहेत, ती तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन नवीन आणि सोप्या रेसिपीजचे व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील। धन्यवाद।